नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 किंवा 8605225354 या नंबर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्यात रोज नवनवीन तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे पाहण्यास मिळेल. त्याच पद्धतीने आपल्याकडे MPSC, UPSC, बँकिंग, क्लास 3 याच्या वेगवेगळ्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन प्रिपरेशन करून घेतलं जातं. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात रोज नवनवीन तुम्हाला व्हिडिओ, स्टडी मटेरियल, टेस्ट, फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट पाहण्यास मिळेल. बघा मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास. काय डिस्कस करणार आहोत? महाराष्ट्राचा इतिहास. आणि मी जवळजवळ खात्रीनिशी सांगतो की या व्हिडिओमधले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही आजपर्यंत बघितलेले नसतील किंवा ते कंटेंट्स आजपर्यंत बघितलेले नसतील. अशाच महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्या 5000 क्वेश्चन बँकचं पुस्तक उपलब्ध आहे. ज्या लोकांना पुस्तक हवं असेल त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधा. त्याच पुस्तकातला, प्रवीण अकॅडमीच्याच पुस्तकातला कंटेंट्स किंवा क्वेश्चन बँक या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. बघा, जसं की पहिला क्वेश्चन बघा की बाबा पद्मानंद यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे. बाबा परमानंद यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे. त्यांचं पूर्ण नाव नारायण महादेव परमानंद असं होतं. दादाबाई नवरोजी यांचं जे वर्तमानपत्र होतं नेटिव्ह ओपिनियन, माहीत असेल तुम्हाला दादाबाई नवरोजींचं वर्तमानपत्र कोणतं आहे? नेटिव्ह ओपिनियन या वर्तमानपत्राचे ते पहिले संपादक होते. कोण? मामा परमानंद. न्यायमूर्ती रानडे त्यांचा उल्लेख आमचे राजकीय ऋषी असा करत आणि ते प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते. ठीक आहे, तर मित्रांनो वरीलपैकी सर्व ऑप्शन्स काय आहेत बरोबर आहेत. आमचा सांगायचा पर्पज काय की व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी म्हणून आम्ही असे ऑप्शन बनवलेले आहेत की जेणेकरून ते वरील सर्व ऑप्शन बरोबर येण्याचा संभव जास्त असेल, मात्र परीक्षेत असा नसतं. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. पुन्हा मामा परमानंदांसंदर्भातच योग्य विधानांचा विचार करायचा आहे. बघा, एल्फिस्टन स्कूल हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. इंदुप्रकाश या वर्तमानपत्राचा संपादन केलं. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणतं होतं? सुबोध. मला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी कोणी केली आणि कोणाला प्रेरित होऊन केली कमेंटमध्ये सांगणारात. प्रार्थना समाजाची स्थापना कोणाला प्रेरित होऊन झाली? ठीक आहे, तर प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं सुबोध. पत्रिका यांचं ते संपादक होते. कच्छच्या स्थानिकांनी त्यांना नायब दिवान नेमलं होतं. नायब दिवान काय केलं होतं? नेमलेलं होतं. हा शब्द सोडून द्या, नेमलेलं होतं. कच्छ माहीत असेल आज तुम्हाला कुठे? गुजरातमध्ये. मुंबई उच्च न्यायालयात उपप्रबंधक म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. आणि बॅनॅजिंग फ्रॉकलिन्स यांच्या चरित्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. हे सर्व ऑप्शन्स मामा परमानंद यांच्या संदर्भात बरोबर आहेत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. पुन्हा मला तुम्ही आता कमेंट करून सांगणार आहात की मामा परमानंद यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या जवळ कोण मंडळी उपस्थित होती? मामा परमानंद हा क्वेश्चन पण ऑलरेडी राज्यसेवा मेन्सने विचारून झालेला आहे. मामा परमानंद यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्याजवळ कोण मित्रमंडळी उपस्थित होती? यांचे नावं मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. हा प्रश्न मी खास करून तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो. आपल्या बुक्समध्ये असे अनेक क्वेश्चन तुम्हाला पाहण्यास मिळतील. खालील विधानांचा विचार करावा, योग्य विधान निवडा. पुढचं उदाहरण, 1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच वर्षी त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं. मला हे पुस्तक कोणाला समर्पित होतं हे पण सांगणार आहात तुम्ही. गुलामगिरी हे पुस्तक 1869 मध्ये त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजेच 1873 साली त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि 1869 साली ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं. ठीक आहे, आणि या दोन पुस्तकात परीक्षांचे परीक्षांच्या मिशाने विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंध मालेतून जोरदार टीका केली. या दोन पुस्तकांवर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काय केली होती? निबंध मालेतून जोरदार टीका केलेली आपल्याला पाहण्यास मिळेल. या उदाहरणामध्ये वरील तिघही पॉईंट योग्य आहेत मित्रांनो, तिघही पॉईंट बरोबर आहेत. एक एक पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला हे कंटेंट्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू की कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्या बाबतीत खालील योग्य विधान ओळखा. ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी 1877 साली कर्ज काढून दीनबंधू नावाचं साप्ताहिक सुरू केलं. ब्राह्मणोत्तर चळवळीचं हे पहिलं साप्ताहिक आहे आणि त्यांच्या कादंबरीचं नाव
बळीबा पाटील आणि 1877 चा दुष्काळ हे दोन कादंबरी आहेत. बळीबा पाटील आणि 1877 चा दुष्काळ हे दोन कादंबरी आहेत. कृष्णराव पांडुरंग भालेकरांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करायचा आहे. तर हा व्हिडिओ पॉज करून एक एक कंटेंट देण्याचा प्रयत्न करा. वरील सर्व पॉइंट याचे पण काय आहेत बरोबर आहेत मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू की दीनबंधू वर्तमानपत्रासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. दीनबंधू वर्तमानपत्राच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे आपल्याला. तर कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 साली या वर्तमानपत्राची सुरुवात पुण्यात केली. अतिशय बरोबर. या वर्तमानपत्र चालू करण्यामागची प्रेरणा ही खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांची होती हे पण बरोबर. दीनबंधू वर्तमानपत्र कालांतराने स्थलांतर मुंबईत झालं. दीनबंधू वर्तमानपत्र कुठं स्थलांतरित करण्यात आलं? मुंबईत स्थलांतरित करण्यात आलं. आणि नारायण मेघाजी लोखंडे माहीत असेल, जो कोणी एमपीएससीचा अभ्यास करत असेल आणि त्यांना हे व्यक्तिमत्व माहीत नसेल असं झालेलं नाही, तर नारायण मेघाजी लोखंडे हे दीनबंधूचे पहिले संपादक होते. अतिशय बरोबर. वरील तिघही पॉईंट काय आहेत या उदाहरणामध्ये दीनबंधू संदर्भात बरोबर आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू मित्रांनो की हरिरावजी चिपळूणकर यांच्या संदर्भात योग्य विधानांचा विचार करायचा आहे. हरिरावजी चिपळूणकर पुण्यातील जमीनदार संघाचे अध्यक्ष होते. काय होते ते? पुण्यातील जमीनदार संघाचे अध्यक्ष होते. 1851 मध्ये पुण्यात महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली यासाठी त्यांनी आपली जागा दिली होती 1851 साली. ऍक्च्युली त्याच्या आधी पण महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करून झालेली होती 1848 साली. बरोबर आहे. ते सत्यशतक समाजाचे कार्यकर्ते होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थापक सदस्य होते. आणि 1896 मध्ये हरिरावजी चिपळूणकर यांच्या अंत्ययात्रेत सावित्रीबाई फुले उपस्थित होते. हा पण क्वेश्चन, हा पॉईंट मी जो सांगतोय, अंत्ययात्रे सावित्रीबाई फुले उपस्थित होते, हा राज्यसेवा मेन्सने विचारून झालेला आहे GS1 मध्ये. ठीक आहे. तर खालील कोणतं योग्य विधान ओळखायचं आहे? तर वरील सर्व उदाहरणं काय आहेत, सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत. कोणाच्या बाबतीत? हरिरावजी चिपळूणकर. एक एक पॉईंट वाचा, व्हिडिओ डबल करा, डबल बघा आणि एक एक कंटेंट्स लिहून घेण्याचा प्रयत्न करा. असे 5000 क्वेश्चनची क्वेश्चन बँक महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. आपलं पब्लिकेशनचं स्वतःचं पुस्तक अकॅडमीचं या महाराष्ट्राच्या इतिहासावर उपलब्ध आहे. पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करू की शिवराम महादेव परांजपे यांच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. ते काल नावाचे साप्ताहिक चालवत 1898 साली. ठीक आहे. या साप्ताहिकांमुळे त्यांना इंग्रजांनी देशद्रोही घोषित केलं आणि 19 महिन्याची कारावास यांनी शिक्षा झाली. ठीक आहे. 1920 मध्ये त्यांनी स्वराज्य नावाचं साप्ताहिक सुरू केलं. ते मराठीत गद्यकवी होते. पद्यकवी आणि गद्यकवी माहीत असेल तुम्हाला. हां, तर गद्यकवी होते. 1828 बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शिवराम महादेव परांजपेच्या बाबतीत वरील सर्व उदाहरणं बरोबर आहेत. बघा, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी हे कंटेंट्स खूप महत्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. दिनकरराव जवळकर यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात एमपीएससीमध्ये हे एक व्यक्तिमत्व असे ते सर्वात जास्त प्रिय आहे. दिनकरराव जवळकर यांच्यावर नेहमीच आणि नेहमीच एमपीएससी काय करत असतं? क्वेश्चन्स विचारत असतं. ते सत्यशतक समाजाचे कार्यकर्ते होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी हे वर्तमानपत्र काढून दिलं होतं, वृत्तपत्र काढून दिलं होतं. ते कैवारी यावर वृत्तपत्राचे संपादक सुद्धा होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून टिळकांना विरोध केला. शिवजयंतीला खऱ्या अर्थाने हा विरोध होता, छत्रपती मेळे. ठीक आहे. टिळक हे तेल्या तांबोळ्यांचे नेते नेते असे जाहीर म्हणणारे तर ब्राह्मणांचे पुढारी आहेत. ठीक आहे. असं कोणा दिनकरराव जवळकरांच्या बाबतीत योग्य विधान आपल्याला याच्यातलं काय करायचं होतं? ओळखायचं होतं. तर वरील सर्व उदाहरण बरोबर आहेत. वरील काय केलेले आहेत मित्रांनो? सर्व उदाहरण बरोबर आहेत. तर टिळक हे तेल्या तांबोळ्यांचे नेते नाहीत आणि ब्राह्मणांचे पुढारी आहेत ना, असं स्टेटमेंट योग्य आहे. काय? टिळक हे तेल्या तांबोळ्यांचे नेते नाहीत तर ब्राह्मणांचे पुढारी आहेत असं ते जाहीरपणे म्हणत दिनकरराव जवळकर. वरील सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत. पुन्हा दिनकरराव जवळकरांच्या बाबतीत योग्य विधानांचा विचार करा. त्यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक 1925 साली लिहिलं आणि या पुस्तकासाठी त्यांना शिक्षा झाली. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे वकील होते. वरीलपैकी दोघं पर्याय बरोबर आहेत मित्रांनो. या उदाहरणामध्ये काय आहेत? वरीलपैकी दोघंही पर्याय काय केलेले आहेत? बरोबर आहेत. नेक्स्ट म्हणजेच केशवराव जेदे यांच्या संदर्भात योग्य विधानांचा विचार करा. हे पण एमपीएससीचं सर्वात आवडतं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वावर सुद्धा नेहमी आणि नेहमीच क्वेश्चन येत राहतो. ते केशवराव जेदे यांच्या संदर्भात योग्य विधानांचा विचार करायचा आहे. ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी शिवस्मारक नावाचं साप्ताहिक चालू केलं. कंटेंट्स लिहून टाका. मजूर 1924 मध्ये हे वर्तमानपत्र काढून त्यांनी सत्यशोधक समाजाचा विचाराचा प्रचार आणि प्रसार केला आणि ब्राह्मणांच्या गणेश उत्सवाला विरोध म्हणून त्यांनी गणेश उत्सव मेळा सुरू केला.
हा क्वेश्चन ऑलरेडी गणेशोत्सव मेळाव्यावरचा राज्यसेवा मेन्सला येऊन झालेला आहे. पीएसआय एसटी असिस्टंट किंवा राज्यसेवा मेनच्या धर्तीवर हे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत. वरील सर्व पर्याय केशवराव जेदेंच्या बाबतीत काय आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पुन्हा केशवराव जेदेंच्या बाबतीत विचार करणार आहोत. केशवराव जेदे यांच्या बाबतीत विचार करा, ते कैवारी या साप्ताहिकाचे सहसंपादक होते. कैवारी नाही, कैदारी. आता हे वर्तमानपत्र तुम्हाला तुम्ही मला सांगायचंय कोणाचं होतं, मागच आपण डिस्कस केलं. लोकमान्य टिळकांना विरोध म्हणून त्यांनी प्रिन्स ऑफ वेल यांच्या स्वागत समारंभात भाग घेतला. आता प्रिन्स ऑफ वेल्स केव्हा आले होते तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि प्रिन्स ऑफ वेल्स भारतात केव्हा आले, ठीक आहे. आणि बाबासाहेबांच्या महाड चौदार चळवळीत ते सहभागी होते. सत्याग्रह चौदार जो सत्याग्रह होता त्यात ते सहभागी होते केशवराव जेदे. वरील पैकी तिघ पर्याय यांच्या बाबतीत काय आहेत, बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. या व्हिडिओमध्ये एवढी क्वेश्चन डिस्कस केलेली आहेत. बघा, रोज तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याकडे रोज याची ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल असते, व्हिडिओ क्लासेस अवेलेबल असतात ऑनलाईन ऑफलाईन. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.